अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। स्वर्गीय अमृतराव चिंधू पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्त नेरी येथे अमृत महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या अमृत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जामनेर तालुक्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। वाकोद येथील राणी दांजी जैन विद्यालयाचा प्रमोद खैरे या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला, तर बेटावरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुशील जंजिरे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला। एकूण 6 स्पर्धकांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। त्यानिमित्ताने या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विजयलाताई पाटील टोपण आणल्यानंतर तुम्ही या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। आपण विजयी स्पर्धक असाल तर आपण ते टोपण घेऊनच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। आपल्या सर्वांना सूचना आहे, आपली विश्रांती आटोपलेली असेल तर आपण या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या मंचासमोर उपस्थित व्हायचं आहे। आपल्याला विनंती आहे, आपण आपापल्या संघानुसार बसून घ्यायचं आहे। सर्व स्पर्धक घडवून आणली ज्यांनी स्त्री शिक्षणासोबतच स्त्री शिक्षणाची झोड पेटवून आज स्त्री या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत। जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील, जामनेर तालुका पंचायत समितीच्या सभापती रनर्स असोसिएशनचे डिरेक्टर साहेब, माननीय नायब तहसीलदार, ज्या स्पर्धेला खेळाचा राजा म्हणून संबोधलं जातं ती महा मॅरेथॉन स्पर्धा जामनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरती या ठिकाणी आयोजित करण्यात आली। पावन सुहावन
आपण त्या ठिकाणी विनंती करतो विज्ञान विभाग प्रमुख एम ए पाटील मॅडम आपल्याला विनंती आहे आपण ताई साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं अशी आपल्याला विनंती सकाळी स्पर्धा 3 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटरचं आयोजन करून 25 जालन्या तालुका तहसील कार्यालयाचे सोबतच रनर्स असोसिएशनचे पदाधिकारी त्यामध्ये मान्य दिली आणि आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं असे किरण बच्छाव सर त्याचप्रमाणे नामदेवराव टिळेकर तहसीलदार साहेब नायब तहसीलदार त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर विवेक पाटील श्री विक्रांत सराफ श्री डॉक्टर पवार सर त्याचप्रमाणे उपस्थित असलेले नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ तालुक्यातील क्रीडा शिक्षक केंद्र प्रमुख आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आज या ठिकाणी 23 तारखेला सकाळीच 7:30 वाजता ठरल्याच्या नियोजनाप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली परंतु सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगण्याची एक विनंती अशी आहे की या स्पर्धेचं 1-8 दिवसापूर्वीच नियोजन त्या ठिकाणी ठरलं आणि अचानक तालुकास्तरीय वक्तृत्व निबंध या स्पर्धेला फाटा देऊन एक वेगळी स्पर्धा या विद्यालयामध्ये आयोजित करावी असे सर्व शिक्षकांचा मानस त्या ठिकाणी होता आणि त्या दृष्टीने हे तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आपण आज आयोजित केली आणि ती अगदी यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपण पार पाडलेली आहे सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडलेला आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ पाचवं आणि सहावं असे 6 बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्यापैकी प्रथम बक्षीस जे आहे ते आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण होईल 4000 रुपयाचं पहिलं बक्षीस पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह त्या ठिकाणी यांना दिलं जाईल दुसरं बक्षीस 3000 रुपयाचं होतं तिसरं 2000 चौथं 1000 रुपयाचं पाचवं बक्षीस 750 आणि 6वं बक्षीस 500 रुपयाचं अशा या पद्धतीने हे सगळे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अगदी आपल्या थोड्याच वेळामध्ये ज्याची तुम्हाला उत्सुकता त्या ठिकाणी होती ते आपल्याला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे तर खरं सांगायचं कारण असं की आमचे आधारस्तंभ जे होते स्वर्गीय अमृतदादा यांनी 1952 या शाळेची स्थापना केली आणि तेव्हापासून एक गांधीवादी विचाराने त्यांनी या विचाराचा वारसा त्या ठिकाणी पुढे चालू ठेवलेला होता आणि गेल्या वर्षी त्यांचं 25 डिसेंबरला निधन झालं त्यानिमित्त या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर दादांच्या बाबतीत सांगायचं असं की दादांनी एक छोटंसं रोपटं या ठिकाणी 1952 लावलं आणि त्याचं रूपांतर या वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे हे खेळाडू जे आहेत ते घडू शकतात तर माझं एक म्हणणं आहे की ज्यांना एखाद्या इव्हेंटमध्ये जर फार चांगली प्रगती असेल एखादा कुस्ती चांगला खेळत असेल एखादा चांगला रनिंग करत असेल किंवा क्रिकेट चांगला खेळत असेल तर त्याला निश्चितच त्याच्यामध्ये देखील करिअर करता येतं आपल्याकडं जी काही मानसिकता आहे आपल्या समाजाची आपल्या समाजामध्ये शिक्षणामध्येच प्रगती करून करिअर घडवता येतं ही जी मानसिकता आहे ती आता कुठंतरी बदलण्याची वेळ मला वाटतं आलेली आहे आपण ऑलिम्पिक असेल जागतिक स्पर्धा असतील त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे आणि 125 कोटी लोकसंख्येपैकी जागतिक स्पर्धेमध्ये किंवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुठंतरी एखादं दुसरं पदक आपल्याला मिळतं आपल्यापेक्षा अतिशय कमी लोकसंख्या असणारे देश आहेत त्यांना त्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मेडल मिळत असतात तर मला वाटतं आपलं कुठंतरी याच्याकडे जे दुर्लक्ष आहे ते जर आपण ग्रामीण भागापासून जशी आपण आजची स्पर्धा आयोजित केली अशा स्पर्धांचं आयोजन आणि या स्पर्धांमधून पुढे येणारे स्पर्धक यांना नियमित मार्गदर्शन जर आपण दिलं तर मला वाटतं याच्यामधून सुद्धा चांगले जागतिक दर्जाचे खेळाडू निश्चितच तयार होतील तर या स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं
आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. नेहरी शिक्षण प्रसारक केंद्राचे अध्यक्ष नानासाहेब प्रमोद पाटील त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांचे कौतुक देखील करतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त खेळाचे पण ओढ लागावी त्यासाठी त्यांनी आज 800 विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन एक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली. आपण एक निरोगी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात राज्याबाहेर ज्या ठिकाणी स्पर्धांमध्ये धावण्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला जातो त्या ठिकाणी विशेष उल्लेख करावा वाटेल की जामनेर तालुक्याचा त्या ठिकाणी मुलं आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतात. जिल्ह्यातले बाकी ठिकाणचे कुठले स्पर्धक येत नाही पण जामनेर तालुक्याचे आम्हाला पुण्याला भेटले, मुंबईला भेटले, अमरावतीला भेटले. सहभाग नोंदवला नाही तर 10वा क्रमांक आमच्या नेहरी येथीलच विद्यार्थी आहे चंद्रकांत बाळू हिरे या विद्यार्थ्याला विनंती करतो त्याने या ठिकाणी यावं. नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानेश्वर विचारे याला विनंती आहे. मान्य श्री बच्छाव सर आपल्याला विनंती आहे पुष्पगुच्छ घेऊन त्या होतकरू विद्यार्थ्याचं आपण स्वागत करावं अशी आपल्याला विनंती. झालेला एक स्पर्धक मान्य श्री किरण विलास विश्वनाथ डोईफोडे आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. जामनेर तहसील कार्यालयाचे सन्माननीय तहसीलदार मान्य श्री केळकर साहेब आपल्याला विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर मान्य श्री केळकर साहेब आपण पुष्पगुच्छ या स्पर्धकाला या ठिकाणी द्यावं अशी आपल्याला विनंती आहे. एकूण 800 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले आणि सर्वांचा यशस्वी सहभाग हा या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं यश समजावं लागेल. आपण 6व्या क्रमांकाचं 32 स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र रोख बक्षिसाची रक्कम रुपये 500 या विद्यार्थ्याला देऊन आपण त्याला सन्मानित करावं अशी आपल्याला विनंती आहे. यशस्वी स्पर्धकांना सूचना आहे आपला मोमेंटो प्रमाणपत्र घेऊन आपण ग्रुप फोटोसाठी या ठिकाणी सर्वात शेवटी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या शेवटी या ठिकाणी यायचं आहे. 27:45 1,000 रुपये रोख बक्षीस जनता आहे तो स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन या स्पर्धकाचं या ठिकाणी अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख बक्षिसाची रक्कम आहे 3,000 सोबत प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह. चेस क्रमांक 325 जंजिरे सुशील सुभाष न्यूंगेशपूर बेटावर मान्य श्री बच्चाव सर आपण रनर्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला विनंती आहे. 27:03 39 मायक्रोसेकंदामध्ये अंतर पार करणारा विद्यार्थी स्पर्धक त्याला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न. 49 सेकंद आणि 80 मायक्रोसेकंदामध्ये पार केलं. चेस क्रमांक 240 खैरे अमोल जनार्दन राणी गांधी देवी माध्यमिक विद्यालय वाकोड सर्व यशस्वी स्पर्धकांना विनंती आहे त्यांनी या मंचाजवळ उपस्थित व्हायचं आहे. आपला ग्रुप फोटो या ठिकाणी होणार आहे. लव आणि जीवन बडबुजन हिरालाल पवार राबुल लाटांना घाबरणारी नाव कधीच किनारा गाठत नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही. लहानची मुंगी दाणा घेऊन चालत असते उभ्या भिंतीहून 100 खाली घसरून पडते. मान्य श्री TS पाटील सर आपल्याला ही विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं.
लहानशी मुंगी दाणा घेऊन चालत असते, उभ्या भिंतीहून 100 खाली घसरून पडते। प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही। अपयश एक आव्हान आहे, त्याचा स्वीकार करा। अपयश एक आव्हान आहे, त्याचा स्वीकार करा। काय कमतरता राहिली आहे त्यात सुधारणा करा। जोवर यश मिळत नाही तोवर सुखाने झोपू नका। तुम्ही लढाईचं मत। सन्माननीय अध्यक्ष आदरणीय ज्वलाताई पाटील, या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातनं मान्यवर उपस्थित झाले, त्यापैकी रनर्स असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सातपुडा ऑटोमोबाईल्सचे सन्माननीय संचालक माननीय श्री किरण वच्छाव सर, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले मान्य डॉक्टर श्री प्रशांत देशमुख, मान्य डॉक्टर श्री विवेक पाटील, मान्य श्री विक्रांत सराफ, जामनेर तहसील कार्यालयाचे सन्माननीय तहसीलदार मान्य श्री टिळेकर साहेब, सोबतच या ठिकाणी उपस्थित नायब तहसीलदार मान्य श्री कसवे साहेब, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नाना साहेब, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक, तसेच ज्यांच्यामुळे ही स्पर्धा अपूर्ण होती ते सर्व स्पर्धक आणि त्या स्पर्धकांसोबत अगदी सकाळी तन्मयतेनं उठून सर्व स्पर्धकांना वेळेवरती ज्यांनी या ठिकाणी उपस्थित केलं ते या स्पर्धेला यशस्वी करणारे सर्व क्रीडा शिक्षक, या सर्वांचंच मी नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जामनेर तालुकास्तरीय भव्य अमृतमहा मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीनं आपणा सर्वांचे आभार मानतो। आभाराचे भार कशाला, फुलाफुलांचे हार कशाला, हृदयातच एक घर बांधूया अशा घराला दार कशाला। आपणा सर्वांची वेळेवर वेळोवेळी गरज वाचणार आहे, त्या त्यावेळी आपला सर्वांचा सहकार्य अपेक्षित आहे आणि ते आपण करणार अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो। आणि आजच्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांच्या परवानगीने आजचा हा बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।